जनतेचे पैसे खाल्ल्याने जेलमध्ये गेलात, जनतेचा तळतळाट लागला आणि बोनस बेसन भास्कर खाऊन आलात, जरांगेंचा भुजळांवर हल्ला बोल। मराठा आरक्षणाच्या वादात पडू नका, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, आर्थिक निकषावर आरक्षण देणं ही मनसेची भूमिका, राज ठाकरेंचं वक्तव्य। जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अजित पवारांच्या आपल्या आमदार मंत्र्यांना सूचना, तर जरांगेंनी एकेरी बोलू नये, भुजबळांची भूमिका। अजित पवारांनी आरक्षण देण्यासाठी ही तंबी द्यावी, लाखो मराठ्यांसह ट्रक भरून फुलं घेऊन सत्कार करू, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। फडणवीसांना कोण दुसरं कोणी गृह खातं चालवतंय का, राऊतांचा सवाल, तर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरील लढ्यानंतरची कारवाई म्हणजे विकृती, संजय राऊतांची टीका। शिंदे फडणवीस अजितदादांची दिल्लीत अमित शहांसोबत बैठक, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठकीचं आयोजन, मराठा आरक्षणासह दुष्काळ आणि निवडणुकांवर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। आरक्षणासाठी राजधानी दिल्लीत मराठा जाट पाटीदार समाज एकवटणार, दिवाळी अधिवेशनादरम्यान एकत्रित आंदोलनासाठी आरक्षण समितीची स्थापना। ताईला चष्मा लागला, गाणं गात पंकजा मुंडेंकडून व्हिडिओ शेअर, जवळचं कमी दिसायचं असं वाटत होतं पण आता अधिक स्पष्ट दिसेल, पंकजांचं मिश्किल विधान। शिवसेना आमदार पात्रतेवर सुनावणी सुरू, 21 जून 2022 कोणत्या अधिकारात व्हीप बजावला, सुनील प्रभूंच्या व्हीपवर जेठमलानींचा सवाल। जुन्या पेन्शन योजनेवर मुख्यमंत्र्यांसोबत पुढील आठवड्यात बैठक, कॅबिनेटमध्ये देखील चर्चा होणार, समन्वय समितीकडून अहवाल अर्थमंत्री अजित पवारांकडे सादर। नरेंद्र मोदी राष्ट्रपिता, ते आल्यानंतर देशातील पनवती दूर झाली, नितेश राणेंची राहुल गांधींवर टीका, तर राहुल गांधींनी मोदींचं नाव घेतलंच नाही, नाना पटोलेंचं उत्तर। प्रफुल्ल पटेलांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करा, शरद पवार गटाची राज्यसभा सभापतींकडे मागणी। शिवरायांचा पुतळा हटवल्यानं कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये तणाव, विनापरवानगी उभारलेला पुतळा प्रशासनानं हटवला। शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद, बंद दरम्यान दुकानं सुरू ठेवल्यानं संघटना आणि दुकानदारांमध्ये वाद। ऊस दरावरील सहकार मंत्र्यांची बैठक निष्फळ, बैठकीतील चर्चा राजू शेट्टींना मान्य, स्वाभिमानी उद्या महामार्ग रोको करणार। मराठी पाट्यांसंदर्भात मनसेचा इशारा, सुप्रीम कोर्टाचा आदेश, न जुमानणाऱ्या दुकानदारांना मनसे दणका देण्याची तयारी। फडणवीस सपत्नीक कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करणार, मराठा आंदोलकांचा विरोध मावळला। नाशिकमधील सिटीलिंक बस सेवा पुन्हा ठप्प, महिन्याचा पगार आणि बोनस न दिल्यानं कर्मचारी नाराज, नागरिकांना मोठा फटका। राज्यात उद्या आणि परवा विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा। समृद्धी महामार्गावर मेगा ब्लॉक, जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दुपारी 12 ते 4 दरम्यान पॉवर ग्रीड ट्रान्समिशनचं काम। एक दिवसीय आणि T20 क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉकचा नवा नियम, एक ओव्हर संपल्यानंतर दुसरी ओव्हर 60 सेकंदात सुरू करावी लागणार, अन्यथा 5 धावांचा दंड।